मी डॉक्टर भारत लाडे, जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस, जिल्हा गोंदिया. आज एक गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासामध्ये समजा किंवा पूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये समजा आज पूर्ण काँग्रेसची ताकद वाढलेली आहे. गोपालदासजी अग्रवाल महाराष्ट्रामध्ये परत काँग्रेसमध्ये घरवापसी झाल्यामुळे आता यामुळे काय होईल की आता जसं नानाभाऊ जसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर समजा सर्वात जास्त जर त्याग कोणी भोगला असेल तर नानाभाऊंनी भोगला. 11 महिने विधानसभा अध्यक्षपद जर सोडलं समजा तर अख्ख्या आयुष्यामध्ये त्यांनी कोणतंही मंत्रीपद किंवा कोणतंही मोठं पद भूषवलेलं नाही आहे. त्यामुळे त्या तागाचं फळ मिळायची ही वेळ आहे आणि यावेळेस जसं त्यांना पूर्ण महाराष्ट्र फिरायचं आहे अशा वेळेस जेव्हा गोपालदासजी अग्रवाल हे गोंदियामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये जेव्हा सक्रिय होतील तेव्हा नक्कीच नानाभाऊंचं लक्ष हे बाकी महाराष्ट्राकडे असेल आणि याचा फायदा ह्या विधानसभेमध्ये नक्कीच पूर्ण पक्षाला होईल हे इथं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. माझं नाव सुरेखा राजेंद्र भेंडारकर, फुलचिर गोंदिया इथं असते. मी तालुका महामंत्री या पदावर होती आणि आमचे माननीय गोपालदासजी अग्रवाल हे आमचे खूप जुने आमचे विधायक आमचे काय म्हणतात आमदार होते आणि आम्ही त्यांच्याशी मला आज सगळं 15 वर्ष झाले मी त्यांच्याशी जुळलेली आहे. ते भाजपमध्ये गेले पण आम्ही जेवढे आम्ही काँग्रेसमध्ये असताना आम्ही जेवढी आनंदित होतो तेवढे भाजपमध्ये आम्ही नव्हतो. पण आम्ही आमचे माने गायत्री हॉस्पिटल गणेशनगर गोंदिया गोपाल भैया के साथ में हम 51 साल से जुड़े हैं. गोपाल भैया कांग्रेस के पूर्व आमदार थे, बाद में फिर भारतीय जनता पार्टी में 5 साल के लिए उनके साथ में हम भी गए थे लेकिन फिर भी कांग्रेस में 5 साल बाद हम लौटे. अति उत्साह है घर वापसी झाल्यामुळे. या ठिकाणी गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस फार गोपाल भैयांच्या जाण्यामुळे कमजोर झालेली होती. ती पूर्ववत या ठिकाणी ते पूर्ववत दिवस आपल्याला येत्या दिवसात पाहायला मिळणार आहे. केशवराव चांदूरकर, माननीय श्री गोपालदासजी अग्रवाल इन्होंने जो घर वापसी किया है तो आपको ये गोंदिया में दिख ही रहा होगा कि चारों तरफ उत्साह का माहौल है. कांग्रेस बहुत ही मजबूत दिख रही है. सिर्फ 24 घंटे और ये 3 दिन के अंदर इतनी मजबूती पूरे 5 सालों में कभी भी नहीं दिखी जो अपने को आज देखने को. कुमार गणवीर गुरुजी, अर्जुनी मोरगाव. आज आप ह्या ठिकाणी गोपालजी अग्रवाल यांचे काँग्रेसमध्ये प्रवेश झाले त्यामुळे सर्वांना भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वांना आनंद निर्माण झाला आहे. अर्जुन नागपूर आहे. भाजप फक्त कार्यकर्त्यांचा वापर करतात आणि त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काही कार्यकर्त्याची कदर नाही म्हणून गोपालदासजी अग्रवाल साहेबांनी जे निर्णय घेतला आहे आम्ही त्यांचा स्वागत करत आहो आणि आम्ही जुने काँग्रेस मानसिकतेचेच आहो. पण काही काळ आम्हाला भाजपचाही हे करावा लागला पण भाजप काही कार्यकर्त्यांची कदर करत नाही हे आम्हाला समजून आला म्हणून आम्ही परत काँग्रेसमध्ये केली. AGM News 24 करिता अनिल मुनीश्वर.